अंबरनाथ पश्चिम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण लोकसभा निवडणुकीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी रामनवमी निमित्त अंबरनाथ मधील राम मंदिराला भेट दिली. आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी अंबरनाथ मधील कोहोज गाव येथे चिखलोली गाव येथील रहिवाशांना भेट देऊन सर्व वारकरी संप्रदायाला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यासह इतर आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांना अंबरनाथ मधील मनसे पक्षातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आणि अल्पसंख्याक मुस्लिम समुदायातील मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष युसुफ शेख यांनी अनेक दिवसांपासून कब्रस्तानची असलेली मागणी पूर्ण करण्याची विनंती करत बाबाजी पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. नमस्कार. आज बघा इकडे आपल्या लोकसभेचे उमेदवार बाबाजी पाटील आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार. आज रामनवमी निमित्ताने आपण सर्व इथे जमलेलो आहोत. रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना भक्तांना हार्दिक शुभेच्छा. मी कल्याण लोकसभा क्षेत्रामधून लोकसभेची निवडणूक लढवीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेक्युलर सह रिपाय आणि आघाडीच्या वतीने मी उमेदवारी लढवत आहोत. मला आशा आहे की आज रामनवमीच्या निमित्ताने आपण इथे भेटलेलो आहोत आणि मी देवाच्यानी प्रार्थना सुद्धा केलेली आहे की आपल्या सर्व भक्तगणांचा मला लाभ मिळेल आणि येणाऱ्या 29 तारखेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ या निशाणीवर आपण शिक्का मारून बटन दाबून मला निवडून द्याल अशी अपेक्षा करतो. पुनश्च तुम्हाला रामनवमीच्या शुभेच्छा देतो. जय जय महाराष्ट्र. जय भीम. आज मी मुस्लिम समाजाच्या अध्यक्षांना भेटलेलो. अंबरनाथमधील सर्व मुस्लिम बांधव माझ्या पाठीमागे राहतील अशी मी अपेक्षा घेऊन त्यांना विनंती केली आहे. ते सुद्धा त्यांच्या कमिटीमध्ये मांडतील, समाजाच्या समोर ठेवतील आणि समाज नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व आघाडीच्या पक्षाच्या उमेदवाराला म्हणजे मी बाबाजी पाटीलला ते नक्कीच मदत करतील, सपोर्ट करतील आणि 29/4/2019 रोजी जास्तीत जास्त मतदानाला